नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र वार्ता. महाराष्ट्र वार्ता मध्ये मी विजय वामन आपल्या सर्वांचे स्वागत करते. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट. जेजुरी नगर मध्ये गेल्या काही दिवसांपासून संचारबंदी लागू आहे आणि या काळात जेजुरी पोलीस दलाने यशस्वीरित्या परिस्थिती हाताळली असून या दरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिसांनी चोखपणे बजावले. कोरोना विरुद्धच्या लढ्यात जेजुरी पोलिसांनी सतत गल्लोगल्ली फिरून कधी प्रेमाने तर कधी कायद्याचा धाक दाखवून घरात बसण्याचे आवाहन देखील केले. जेजुरी पोलिसांच्या वतीने आज शहरातून पथसंचलन करण्यात आले. पोलीस पथकाचे संचालन करीत असताना पोलीस स्टेशनच्या समोर जेजुरीतील तरुणांनी सामाजिक अंतर दुतर्फा उभा राहत पोलिसांवर पुष्पवर्षाव केला. या पथसंचलनाचे नेतृत्व जेजुरी पोलीस स्टेशनचे प्रभारी अंकुश वाणी यांनी केले. यावेळी महाराष्ट्र वार्ताचे प्रमुख शिवव्याख्याते निलेश जगताप, प्रमोद जगताप, प्रशांत कापले, निखिल जगताप, राहुल दोपटे, निलेश लांबी, मोसी पानसरे उपस्थित होते. सगळं जग मोठ्या प्रमाणावरती सामना करत आहे. पोलीस असतील, पत्रकार असतील, मीडिया प्रतिनिधी असतील किंवा डॉक्टर असतील, आरोग्य सेवक, शासकीय कर्मचारी सगळेच प्रत्यक्षात फील्डवरती जाऊन त्या ठिकाणी काम करतायत. आपणही समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून जेजुरी पोलिसांनी जेजुरीमध्ये रूट मार्च काढला होता. या रूट मार्च दरम्यान आम्ही सगळ्या मित्रांनी एकत्रित येत त्यांच्यावरती फुलांचा वर्षाव केलेला आहे आणि प्रातिनिधिक स्वरूपाबद्दल पोलीस जे आमच्यासाठी काम करतात त्याबद्दल आम्ही त्यांचे आभार व्यक्त केलेले आहेत.